मूळ प्रश्न आहे की ईडीचं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार लोकशाहीच्या परंपरेला हरताळ फासत आहे असं चित्र आपण पाहतो आहे. एकदम बरोबर आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी जे 7 बेंचची मागणी केलेली आहे त्यांच्या वतीनं ते बरोबर आहे, कारण की आता हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टाकडे आहे. निवडणूक आयोग याच्यात मधातच इंटरफेअर करत आहे. खरं तर लोकशाहीची जी परंपरा आहे, व्यवस्था आहे, कारण आता एकीकडे अँटी डिफेक्शन लॉ याच्या अंतर्गत हे प्रकरण चालू आहे आणि एकीकडे सिम्बॉल वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या समजा ते डिस्क्वालिफाय झाले तर मग या सगळ्या निर्णयाला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाच पुढं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने त्यांचे जे आहे कारवाई थांबवली पाहिजे. नाही, मूळ प्रश्न आहे की ईडीचं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार लोकशाहीच्या परंपरेला हरताळ फासत आहे असं चित्र आपण पाहतो आहे. एक मंत्री 6-6 जिल्हे कारभार बघतात आहेत. खरं तर त्या जिल्ह्यावर एक प्रकारचं त्या जिल्ह्याच्या जनतेवर अन्याय करण्याचं काम महाराष्ट्राचं हे सरकार करताना आपण पाहतो आहे. आता 6 जिल्ह्याला 1 पालकमंत्री तर खऱ्या अर्थानं दर महिन्याला पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यात जाऊन त्याचा आढावा घेतला पाहिजे, तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, त्या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे. पण जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या मौजमस्तीमध्ये आणि राज्याची तिजोरी लुटणं हाच ईडीच्या सरकारचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे आणि तोच पुढे येतो आहे. आम्ही सांगितलं की आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नामध्ये पडायचं नाही आहे, कारण की हा काही आमचं हे नाही आहे आणि त्या पद्धतीचं इंटरटेनमेंट आम्हाला करायचं नाही आहे. मूळ प्रश्न आहे की जनतेचे खूप प्रश्न आहेत. आज महाविकास आमची जी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची जी मीटिंग इथं आहे नागपूरमध्ये त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबाचे प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सरकारच्या उधळपट्टीचा प्रश्न आहे. ज्या समृद्धी मार्गाची वाहवाई महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करायचे त्या रस्त्यावर जवळपास समृद्धी मार्गावर 100 वरून जास्त ॲक्सिडेंट जाऊन अनेकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. हा श्रीमंतासाठी बनवलेला रस्ता आहे, गरिबांसाठी मध्यमवर्गीयांसाठी नाही. आणि ते स्पष्ट होतं, ज्या गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला त्या गाड्या पाहिल्यात तर तुम्ही त्या छोट्या गाड्या आहेत सगळ्या आणि त्याच गाड्यांचा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होते आहे. आणि म्हणून ज्या समृद्धी मार्गासाठी घेतलेलं 1000 कोटीचं कर्ज जे लोकांच्या खिशातून लुटायचा प्रयत्न करायला निघालेले आहेत आणि त्याच्यात लोकांच्या जीवावर बेतत आहे त्याच्यावरही सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्या रस्त्याची वाहवाई घेण्याचं काम प्रधानमंत्र्याच्या हाताने त्याचं नरेंद्र मोदीच्या हाताने उद्घाटन झालं असं सांगतानाही त्यांना कमी पडत नाही अशी परिस्थिती आज आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. राहुल गांधी काल बोलले होते की हे हा देश हा तपस्वींचा आहे, पुजाऱ्यांचा नाही. त्यामुळे पुजारी जे आहे देशभरातले त्याच्यावर काम करत आहे. कुठलाही बहाना पाहिजे, तपस्वी आणि पुजारी हा 2 गोष्टी या आहेत. आता एक चाटुगिरीचे पुजारी असतात त्यांना म्हटलेलं आहे, मंदिरातल्या पुजाऱ्यांना नाही म्हटलेलं आहे. तपस्वी आणि पुजारी ही व्याख्येचं अर्थ वेगळा लावला जात असेल आणि त्याला एक बहाना पाहिजे असेल तर चाटुगिरीचे पुजारी आपण पाहतो आहे आणि अंधभक्त ज्याला आपण म्हणतो ती आहे त्या अंधभक्ताबद्दल त्यांनी म्हणाले आणि त्याच्यामुळे पुजाऱ्यांनी किंवा तपस्वीनी त्याच्यामधलं काही वेगळं मानून घ्यायचं कारण नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.